चांदीची गणेश मूर्ती, तीही 105 किलोंची, 90 लाखांचा खर्च आणि जवळपास 3 ते 4 महिन्यांचे अथक परिश्रम. नक्की कोणासाठी ही गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे पाहूयात. रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या खामगाव मध्ये ही खास चांदीची गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती शुद्ध चांदीत तयार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात अनोखा गणेश मंडळाकडून या मूर्तीची मागणी करण्यात आली, त्यानुसार खामगावच्या विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस मध्ये ही मूर्ती साकारण्यात आली. तब्बल 3 ते 4 महिने चांदीवर मेहनत घेत ही मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचं नक्षीकाम डोळ्यात भरणार आहे. मूर्तीवरील हिरे, हातातील त्रिशूळ, कुऱ्हाड आणि मोदक सर्वच मन मोहून घेत आहे. ये गणेश जी की मूर्ति हमने करीबन 3 से 4 महीने के अंतर्गत में बनाई है और इसका कुल वजन 105 किलो है. ये जालना के अनोखा गणेश मंडल के ऑर्डर की बनी हुई है. इसकी विशेषता ये है, ये पूरी हैंडमेड है और 100% प्योरिटी के अंदर बनी हुई है. और ये आज यहाँ से ये लोग लेके जाने वाले हैं. इसकी कुल कीमत करीबन 90 लाख रुपए है. यहाँ की चांदी कहाँ? यहाँ की चांदी जैसे अभिनेता अमिताभ बच्चन, सचिन तेंदुलकर और काफ़ी पॉलिटिशियंस सभी जगह पर यहाँ से जाती है. इसकी मुख्य कारण यहाँ की 100% प्योरिटी है.